नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात एच डब्ल्यू मराठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील एकोणतीस ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन आय एनने ने छापे मारल्यात मुंबईतील नागपाडा भेंडी परिसरात ही छापेमारी करण्यात आली आहे डी कंपनीशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत ज्यामध्ये माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुएल खंडवाणी आणि बाबा फालुदाचे मालक यांच्या मालमत्तांवर सुद्धा छापे टाकण्यात आले तर आणखी सत्त्याऐंशी जण एनआय रडारवर असल्याचं बोललं जाते जाणून घेऊयात एन आय या कारवाईविषयी तसंच कोणाकोणाला ताब्यात घेण्यात ता आलंय त्याविषयी सुद्धा पण त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल केला होता त्यानंतर एन आय ए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना पाहायला मिळते तर आजची ही कारवाई सुद्धा त्याचाच एक भाग आहे एन ही कारवाई पाहता दाऊदचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची पावलं उचलण्यात आली आहेत असं दिसून येतंय फेब्रुवारी महिन्यापासूनच या अशा स्वरूपांच्या कारवायांना सुरुवात झाली होती खरतर टेरर फंडिंग संबंधित फेब्रुवारी महिन्यात डी कंपनीवर गुन्हा दाखल झाला होता एन आय ने कारवाई सुरू केली होती दाऊद शार्प सोबतच हवाला ऑपरेटर्सच्या अनेक ठिकाणांवर एन आय ने छापे टाकले आहेत यात रिअल इस्टेट मॅनेजर आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित लोकही असल्याचं बोललं जात आहे पण या धाडीमागचं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आजच्या या धाडीमागचं मुख्य कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे टेरर फंडिंग करणारा स्लीपर सेल करता स्लीपर सेल तयार केले जायचे आणि बॉम्बस्फोट घडवून आणले जायचे ही एक डी कंपनीची होती मात्र आता दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटापेक्षा आर्थिक स्फोट तयार करण्याच्या तयारी डी कंपनी होती अशी माहिती एन आय एच्या तपासात समोर आली आहे त्याच्याकरता हाय प्रोफाईल लोकांचे टेरर फंडिंग करणारे स्लीपर सेल डी कंपनीने तयार केले होते दरम्यान दाऊद गँग मुंबईत पुन्हा एकदा सक्रिय झाली होती असं म्हटलं जात आहे दाऊद गँग कडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एन आय मिळाली होती आणि आधारे एन आय ने आजची कारवाई केल्याचंही सांगितलं जात आहे आजच्या या कारवाईविषयीचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून बऱ्याच काळापासून अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिम भारतात अशांतता पसरवण्यासाठी प्रयत्न करत होता यासाठी त्यांनी हवालाच्या मार्फत काही मोरक्यांना त्याच्या पैसेदेखील आर्थिक सहाय्य देखील पुरवलं होतं आणि मोठ्या भारतातले उद्योजक जे आहेत पॉलिटिशन्स जे आहेत त्यांना त्यांनी टार्गेट करायचं ठरवलं होतं मात्र या सर्वाची खबर जी आहे ती एन आय एला पो मिळाली होती आणि त्यानंतर एन आय एने फेब्रुवारी महिन्यात जे आहे ते आ, या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्याचनंतर भारतात सह मुंबईत अनेक ठिकाणी जे आहेत ते एन आय एच्या कारवाया सुरू झाल्या आज एन आय एकडून अनेक मुंबईच्या भागात कारवाया करण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी जे आहेत ते छापे मारण्यात आलेले आहे तसंच चार जणांना जे आहे ते एन आय एनी ताब्यात घेतलेलं देखील आहे यात प्रामुख्याने माहीम दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत सुहेल खंडवानी यांना देखील एन आय एनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची अजून देखील चौकशी त्यांच्या माहीम येथील कार्यालयात सुरू आहे सध्या एन आय कडून सुहेल खंडवानी यांच्या माहीमच्या कार्यालयात पेपरची जी आहे पडताळणी सुरू आहे त्यासोबत त्यांची चौकशी देखील सुरू आहे त्यामुळे आता या प्रकरणात अजून कोणाला ताब्यात घेण्यात येतं हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आलंय आज सकाळपासून एन आय एक टीम मुंबईसह इतर परिसरात छापेमारी करत असून दुपारपर्यंत चौघांना एन न ताब्यात घेतलं आहे यात माहीम मस्जिदचे ट्रस्टी सुएल खंडवानी अब्दुल कयुम शेख समीर हिंगोरा आणि सलीम फ्रूट यांना ताब्यात घेतलं होतं तर त्यानंतर अजून काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर आणखी सत्याऐंशी जण आयच्या रडारवर असल्याचं म्हटलं जाते सुएल खंडवानी अब्दुल कयुम शेख समीर हिंगोरा आणि सलीम फ्रूट या चौघांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते एकदा पाहूयात जाणून घेऊयात सुएल खंडवानी हे कोण आहेत सुएल खंडवानी हे माहीम आणि हाजे अली दर्गाचे ट्रस्टी असून त्र्याण्णवच्या स्फोटावेळी खंडवानी आणि टायगर मेमन कुटुंबियांचे जवळचे संबंध असल्याचं बोललं जातं त्यामुळे त्र्याण्णवच्या स्फोटावेळी खंडवानी कुटुंबियाची ही चौकशी तपास यंत्रणाकडून करण्यात आली होती तर आज सुएल खंडवानी यांची तब्बल बारा तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली तर सध्या ते त्यांच्या माहीम येथील कार्यालयात आहेत दुसरी व्यक्ती आहे अब्दुल कयूम शेख अब्दुल कयिम शेख यांनी त्र्याण्णव च्या स्फोटात महत्वाची भूमिका बजावल्याचं तपासात समोर आलं होतं तर स्फोटासाठी लागणाऱ्या काळा साबणाची खेपही उरणमधून मुंबईत आणण्याचा कयूमचा हात होता या चारूपाखाली त्याला अटक देखील झाली होती मात्र दोन साली पुराव्यान अभावे त्याची सुटका झाली आता तिसरी व्यक्ती जी आहे ती आहे समीर हिंगोरा समीर हा चित्रपट निर्माता असून बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त याच्या जवळच्या मित्रांपैकी तो एक होता तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटावेळी हिंगोरा अबू सालेम आणि अन्य जणांनी संजय दत्तला शस्त्र पुरवल्याचा आरोप होता या प्रकरणात टाडा अंतर्गत हिंगोराला अटक झाली होती आणि त्यानंतर नऊ वर्षाची शिक्षा भोगून हिंगोरा जेल बाहेर आली आणि आता चौथ्या व्यक्तीचं नाव आहे सलीम फ्रूट सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे पीएमएलएने याआधी सलीम फ्रूटचं स्टेटमेंट देखील आहे छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेलाची देखील माहिती आहे तर 2006 मध्ये यूएई मधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा 2006 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती सलीम फ्रूटवर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत इतकंच नाही तर सलीमवर मोका देखील लावण्यात आला होता सलीम फ्रूट हा हसीना पारकरचा निकटवर्तीय होता हसीना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण होती हसीना पारकरला सेटलमेंटच्या धंद्यात सलीम फ्रूट मदत देखील करायचा पण हे प्रकरण नेमकं काय आहे ते एकदा जाणून घेऊयात तर अलीकडेच गृह मंत्रालयानं एन आय डी कंपनीच्या कारवाईन प्रकरणी लक्ष ठेवण्यासाठी आणि तपास सुरू करण्यास मंजुरी दिली होती दाऊद बऱ्याच काळापासून भारतात दहशतवादी कारवाया पसरवत होता भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी संबंधित हस्तकांना हवालामार्फत त्याने आर्थिक मदतही पुरवली आहे यासाठी दाऊदने एक स्पेशल युनिट बनवून भारतातील राजकीय व्यक्ती आणि बडे उद्योगपती यांना लक्ष करण्यास सांगितलं होतं ज्यामध्ये छोटा शकील अनिस इब्राहिम जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मेमन उर्फ टायगर मेमन यांची नावं समोर आली होती यांच्याच मदतीनं भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जाणार होता याच आधारावर एन आयनं गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली या कारवाईतून आता एन आयच्या हाती काय काय लागणार आणि आणखीन कोणाकोणावर कारवाई होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेड़ पोहोचवत राहू आणि ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद